नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सकाळपासून सोशल मीडियावरती एक मेसेज व्हायरल होत आहे की भारत एक लाख टन कांदा आयात करणार आणि हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर बऱ्याचशा शेतकरी मित्रांनी मला कमेंटमध्ये विचारणा केली होती की नेमकं सत्य परिस्थिती काय आहे की कांदा आयात होणार का तर मित्रांनो मी आपणास सांगू इच्छितो की कांदा आयात वगैरे काही होणार नाही आणि आपले कांद्याची निर्यात ही चालू आहे परंतु जे काही असे व्यापारी लोक असतात ज्यांना भाव हे पाडायचे असतात हे व्यापारी अशा प्रकारच्या खोट्या बातम्या खोट्या न्यूज काही सोशल मीडियावरती व्हायरल करत असतात आणि त्यामुळे कांद्याचे बाजारभाव पडतील अशा हेतूने शेतकऱ्यांनी कांदा जास्त मार्केटमध्ये पाठावा असा एक त्यांचा काही हेतू असतो अशा परस्पर बातम्या त्यामुळे व्हायरल होत असतात आपण असल्या कसल्याही बातमीवर विश्वास ठेवू नका कांदाची बंदी ही चाळीसच्या पुढे ज्यावेळेस बाजारभाव जातील त्यानंतर सरकार यावरती विचार करू शकतं परंतु सध्या कसल्याही प्रकारची अशी कांदा निर्यात बंदी होणार अशी न्यूज नाही तरी आपण कुठेही अशी न्यूज पाहिली तर ही न्यूज पूर्णपणे चुकीची आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा